वळूयात पुढील बातमीकडे. विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी विदर्भवादी संघटना पुन्हा आक्रमक झाल्यात. नारेबाजी करत विदर्भवाद्यांनी आपल्या मागण्या लावून धरल्या. विदर्भ देशाचे 30वे राज्य ठरावे यासाठी विदर्भवाद्यांनी पुन्हा आंदोलनास्त्र उपसले. भाजपनं लोकसभा निवडणुकीपूर्वी वेगळ्या विदर्भ राज्याचं आश्वासन जाहीरनाम्यात दिलं होतं. केंद्रात मोदींचं सरकार बहुमतात असून आता वेगळ्या विदर्भाची घोषणा करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. विदर्भाचं स्वतंत्र राज्य झालं पाहिजे. नंबर दोन, संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, वीज बिल मुक्ती झाली पाहिजे, अर्ध्या दरात विजेचं बिल मिळालं पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांबरोबर. शेतकरी महिला, गावातल्या महिला, महिला बचत गटाच्या महिला यांचं मायक्रो फायनान्सचं कर्ज अनैतिक आहे तेही संपवलं पाहिजे. नागपूर कराराप्रमाणे 4 लाख नोकऱ्यांचा विदर्भातल्या पोरांचा बेरोजगारांचा अनुशेष आहे, तो तात्काळ भरून काढावा यासाठी आम्ही आलो आहे.